नोकराला माफ केलंत कसं? अहो इतक्या लवकर माफ करायचं नसतं. तांबडे बाबा आणि पापक शाळांमध्ये बाबांनी फार सविस्तर चिंतन केलं याविषयी. त्याला कळलं पाहिजे. हॅलो नंतर कर. हॅलो मिस्टर होळकर, तुम्ही बोलवलं. तुला बसायला सांगितलं. आम्ही तुला बसायला सांगितलं. नाही. कशी बसली? खाली बस. इथे खाली बस. मी खाली? हो तू खालीच बसायचं. बस खाली बस. खाली बस. जमिनीवर. इथंच खाली बसायचं. तू जमिनीवर. समजलं? मिस्टर होळकर नाही. आजपासून तुम्हाला मालक म्हणे. मी मालक, नोकर, सेवक, चाकर, सर्वांट, स्लेव. मिस्टर होळकर मी तुम मालक. मालक म्हणे. मालक म्हण. मालक. मालक. इथून पुढं मी जे सांगू ते करायचं आणि जे बोलायला सांगू ते बोलायचं. समजलं? अट नंबर एक, तुझे कपडे घातले ना, तुम पुढे असे कपडे घालायचे नाही. तुम्ही आमच्या मिसेसला बघितलंय, मंजुषा होळकरला बघितलंय, त्या कशा साडी तापून तोकून नेसतात तशी साडी तुम्ही नेसता. माझ्याकडे तशी साडी नाही. आमच्याकडे खूप आहे. आई विल गेट फॉर यू. संख्ये जी. गेट द क्लोथ्स, न्यू साडी. ही अशी साडी मी नेसत नाही. इथून पुढे नेसायची. इथून पुढे नेसायची. गो आत्ता. आज आत्ता ताबडतोब ऍज फास्ट ऍज यू कॅन गो चेंज द साडी. गो. सदा सत्य की राह चलू मैं, बाबा पाप के पग को कभी ना धरू मैं. सदा भक्ति की जय हो बाबा, सदा भक्ति की जय हो बाबा, जय हो बाबा. नेत्रा, प्रियाला कुठे बघितलंस का ग? मग कुठंच दिसत नाहीये. आमच्या रूम मध्ये भी नाहीये. आता तुम्हाला माहिती नाही का, ती गेली अमेरिकेला. जात आहे तिच्या मागे. मी तुला सरळ विचारलं तर सरळ उत्तर देता येत नाही. नेहमी वाकड्यात अशी राहिलं हवं का? हो. मजा येते मला खूप तुमच्या खोड्या काढायला. माझं एकुलता एक टाइमपास आहात ना तुम्ही घरातलं. थोबार पोळी ना. जास्त वटवट केलीस तर. प्रिया कुठे गेली ते सांग. प्रिया ना? प्रिया भुर गेली. गेली? अगं कुठं गेली? देवळात. देवळात. देवळात? ती बी एकटी? तर देवळात काय वरात घेऊन जायचंय का? काय बोलतायत त्या? माणूस देवळात कशाला जातो? मनशांती मिळवायला. तिथे काय चार लोक घेऊन जायचे का? आणि सध्या प्रियाच्या आयुष्यात जे काही चाललंय. होय खरं आहे. सध्या तिच्या बरोबर जे काही चालू आहे ना, व ते कल्पना शक्तीच्या पलीकडला आहे बघ. आहे. मी आतला सांगते बघ. आपल्या घराला ना कुणाची तरी दृष्ट लागली. आता प्रियाचं लगीन ठरतंय ना, व मग बाहेरच्यांच्या नजरेत खूपच असेल ते. काय नाही नेत्रा, प्रिया देवळात ना आली की मला लगेच सांग. मी स्वतः तिची नजर काढणार आहे. आधी जी पाप करून ठेवली आहेत ना ती नडतायत. आता तिला कोणाची नजर लागणार आहे? कुणा काळ्या तोंड्याची नजर लागली असेल तर ती तरी उतर. हो सांगते. शुक्ल काष्ट माग लागलंय बघ. दुसरं काय, दोघींची बी मला काळजी वाटायला लागली. म्हणजे मंजिरीचा संसार व्यवस्थित चालू होता तर नशिबानं तिथं खिळा मारून ठेवला. आणि आता ही प्रिया,
तिचा तो सुवास समजूतदार आहे म्हणून बरं जाय, नाहीतरी एका पाठोपाठ एक अशी काही संकट येतात म्हणून सांगू. पण तो पोरगा समज समजुतीने घेतोय बघ, लय गुणात आहेत वर. प्रियाचं नशीब थोर आहे म्हणून तिला असा जोडीदार गावला. आता त्या दोघांचं व्यवस्थित लगीन झालं आणि समज सुरित झालं लय बरं होईल, मला विश्वास आहे बघ. वय एकदा का सुहास आणि प्रिया लग्नाच्या बेडीत अडकले ना की समज सुरळीत होईल. अयंबे तिचं सगळं सुरळीत होईल हो, पण तो बिचारा सुहास तो अडकेल त्याच काय. गुड, व्हेरी गुड. आता कसं एकदम मराठ मोळ सौंदर्य बस खाली आठ नंबर दोन उधोळ करायचा घरातला काशा गुंडाळून यायचं इकडे येऊन पडायचं. आधी मी तुझ्याशी लग्न करणार होतो आता तेही करणार नाही. बिगर लग्नाचं तू माझ्यासोबत राहायचं. मी मालक तू नोकर. नाही पण असं कसं, म्हणजे इथे यायला काहीतरी कारण पाहिजे ना, नाहीतर सत्यजितला संशय येईल माझ्यावर पण आणि तुमच्यावर पण. प्लीज माझा काहीतरी विचार करा मालक. ठीक आहे, पण आमचे सन्माननीय स्त्रीय सहाय्यक संख्ये तुम्हाला कधीही फोन करतील तो फोन अटेंड करायचा. तिसरी रिंग वाजायच्या आज फोन अटेंड करायचा, चौथी रिंग वाजता कामा नाही, नाहीतर सगळा माल सगळी मस्ती तिकडे ठेवून यायचं. मी घेऊ आता. जायच्या आधी मी ही साडी बदलून गेले तर चालेल का? लाज वाटत नाही? नाही लाज नाही, घरी सगळ्यांना संशय यायला नको ना म्हणून प्लीज. ओके, तसे आम्ही फार लिबरल आहोत. यू कॅन सोलापूरचा रंकाळा, पुण्याचं बॅकवॉटर, मुंबईची खाडी. सोलापूरचा रंकाळा, पुण्याचं बॅकवॉटर, मुंबईची खाडी. आमच्या समोर येताना हवी पूर्ण साडी, पूर्ण साडी. नमस्कार. नमस्कार, कशा आहात आजी? बरी आहे, तू कशी आहेस? बरी आहे मी पण. ऍक्च्युली बाळाला बघायला आले होते. होय, म्हणजे मंजिरीलाही भेटायचंय मला. सत्यजित सांगत होता खूप गोड आहे बाळ. होय, अगदी मंजिरी सारखी दिसते बघ. हा, पण नाक मात्र सत्याच घेतलं या. थोडीशी खेळणी आणली आहेत बाळासाठी. चल चल आत ये. थांबा, ही जी खेळणी आणली आहेत ना तुमच्याकडेच ठेवा, आणि मंजिरीला भेटायची गरज नाही. शाले आल्या पावली परत जा प्लीज. पण शालिनी मावशी उगीच नसती ना, ती जोडू नका. मला मावशी म्हणायची काही गरज नाही. अहो पण तुम्हीच मला. हो, मीच सांगितलं होतं तुम्हाला मला मावशी म्हणायला, ती चूक होती माझी. आता मीच सांगतेय ना म्हणू नका म्हणून. मला जास्त बोलायला लावू नका, निघा इथून. अगं शाले, काय बोलतीय तू? हा, का ते पाहुण्या म्हणून आल्या ती आपल्याकडे? विचार करूनच बोलतीये सासूबाई, ह्या बाई आपल्याकडे पाहुण्या म्हणून आल्यात, म्हणूनच इतक्या सौम्य भाषेत बोलतीये. एरवी मला याचं तोंड पाहायची पण इच्छा नाहीये.
आणि हो पिल्लूला आणि मंजिरीला नाही भेटला तर जास्त बरं. मनात कपट ठेवून चेहऱ्यावर प्रेम आणि आस्था दाखवणारी माणसं मला नको आहेत या घरात. शाले सासूबाई प्लीज तुम्ही यात पडू नका. तुम्ही गेला नाही तसून हे बघा पाहुण्यांना अशा पद्धतीने वागवायची सवय नाहीये माझी. मला आणखीन वाईट वागायला भाग पाडू नका. हो जाईन मी पण जाण्याआधी मला हे कळलं पाहिजे की तुम्ही माझ्याशी अशा का वागताय. स्पष्ट बोलायचं नव्हतं मला पण तुम्हाला ऐकायचंच आहे तर मग मीही बोलते. माझा मुलगा सत्यजित तुमच्या घरी एक रात्र राहिला होता आठवतंय ना. हे बघा मिसेस मुधोळ सभ्यपणाचा बुरखा तुमच्यासारख्या बायकांना खूप चांगल्या पद्धतीने पांघरता येतो मला माहितीये. मला जास्त बोलायला लावू नका. अपमान करून घ्यायचा नसेल तर प्लीज निघा. तू हे बराबर वागली नाहीस बघ. हा विषय इथेच संपला सासूबाई. हा नेत्रा बोल. कुठे होतीस तू आणि फोन उचलायला एवढा का वेळ लावलाय. कुठे असणार दादाच्या घरी आहे. बोल पटकन तू कशाला फोन केलाय. मी एवढंच विचारायला फोन केलाय की तिथं निघालीयस का नाही का त्या गावकी हिरो बरोबर लग्न करू तिथे सेटल झालीयस तू. तसं असेल ना तर तुझं गिफ्ट पाठवून देते पोस्टाने. मी तिथे आले तर अजून बोंब होईल माझी. नेत्रा गप्प बस. संदर्भ नसताना बडबड बडबड. सांगितलं ना नेकटी एकदा फोन ठेव. हॅलो ऐक जरा. घरी आल्यावर इथल्या सगळ्या बायकांना सांगायचं की तू देवळात गेली होतीस म्हणून. कारण मी तसं सांगितलं आणि तू येऊन जर वेगळी काही बडबड केलीस ना तर माझी बोंब कळलं. हा बरं ठीक आहे कळलं मला. चल ठेवते फोन. अहो नाही नाही धुरंदर साहेब तुमच्यासारख्या माणसाला भेटायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. नमस्कार साहेब. साहेब मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का. नाही आपले मित्र आलेत भेटायला. इन्स्पेक्टर ठाकूर. हा अहो नाही नाही आता ते स्वतः माझ्या ऑफिस पर्यंत आलेत म्हटल्यावर त्यांना भेटावं तर लागेलच. आणि कसं आहे आपण आपल्या दारावर आलेल्या भिकाऱ्याला सुद्धा मान देतो. नाही नाही तुम्ही मला सांगा तुम्ही जागा सांगा तुम्ही वेळ सांगा मी हजर होईन. हो ओके बाय. अरे ठाकूर साहेब बसा ना. नाही नको ठीक आहे. हा नाही तुम्ही काही बोललात का आता. मला ऐकायला नाही आले काय. एवढा नम्र स्वर ऐकायची सवय नाहीये मला. नाही नको मी उभाच ठीक आहे. तुम्ही ती पांडुरंग पाटीलची केस. अरे हो फार भीषण प्रकरण आहे होते. व्हेरी सॅड. एका तरुण मुलाला अटक काय होते आणि मग पोलीस कोठडीतच त्याचा जीव काय जातो. आधी असं वाटतं की त्यानं आत्महत्या केली आहे पण नंतर त्याच्या शरीरावर जखमांचे निशाण सापडतात. अरे हो त्या प्रकरणात तुम्हीच सस्पेंड झाला होतात नाही का. पण मला एक सांगा तुम्ही ते सगळं प्रकरण त्यावेळी दाबलत कसं. नाही म्हणजे नेमकं केलं काय. अरे आणि आजच मला असं कुठून तरी बातमी मिळाली की ते प्रकरण रिओपन होतंय म्हणे.
मी माफी मागतो साहेब. माझी माझी माफी? कमाल है ठाकुर, जाओ मी एक साधा नागरिक है, तुम्ही पोलीस वाले आहात आणि मला पोलीस वाल्यांबद्दल खूप आदर आहे. कारण मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की पोलीस वाले त्यांचं कर्तव्य नीट पार पाडतात, म्हणूनच आम्ही आमच्या घरात सुखाने झोपू शकतो. पण सॉरी टू से ठाकूर, तुम्ही तुमच्या कर्तव्यात चुकलात. तुमचं काम मधुराची केस इन्व्हेस्टिगेट करणं होतं, ते सोडून तुम्ही माझी पर्सनल मढी उकरायला निघालात. आता तुम्हीच सांगा, माझ्या पर्सनल टेरिटरीमध्ये एखादा माणूस घुसखोरी करत असेल तर मी कसं सहन करायचं? साहेब प्लीज, मी हवं तर पाया पडतो तुमच्या. पाया पडू नका, सस्पेंडेड असलात तरी पोलीस आहात. साहेब तुम्ही सेटलमेंट केलीत तर प्रकरण इथेच थांबेल. तुम्ही चहा पिणार का? बसा, मी चहा मागवतो. मधुळकर हो, माझ्या ऑफिसमध्ये फक्त चहा मिळतो ठाकूर. पिणार नसाल पिणार तर गुड नाईट. प्रिया आलीस? अगं किती वेळ, हा कुठे होतीस तू? मावशी मी नेत्राला सांगून गेले होते, ती बोलली नाही का मी देवळात गेले म्हणून. हो, कस वाटतंय आता? आता ठीक आहे, देवळात थोड्या वेळ बसल्यावर मन थोडं शांत झालं. सध्या घरामध्ये जे काही चाललंय त्या परिस्थितीवरून सगळ्यांनाच मनशांतीची गरज आहे. खरं बरं, तू फ्रेश होऊन घे, मी पान घेते. प्रिया अगं आज सकाळी सुहास आला होता ना, काय म्हणत होता तो? काय म्हणणार, त्याच्या परीने माझी समजूत काढायचा प्रयत्न करत होता. मावशी त्याच खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर. असा जोडीदार शोधत होते मी तुझ्यासाठी अनुरू. मावशी या एका गोष्टीत मात्र देवानी माझ्या पदरी निराशा नाही टाकली. या काय ग असं बोलतात का? आलेच. काय ग राम कळलं एवढा? दादानी परत काही करायचा प्रयत्न केला का? त्याने तसं काही केलं नाही. पण मग एवढी का घाबरलीस तू? भूत भीत बघितलंस का काय? नेत्रा एक विनंती करते, आता मी मस्करी करण्याच्या किंवा ऐकून घेण्याच्या मूड मध्ये नाही. जर तुला नीट बोलायचं असेल तर बोल, नाहीतर गेलीस तरी चालेल. काय बोलला तू नेत्रा? आज तो काहीतरी वेगळाच होता, म्हणजे पूर्वीसारखा नव्हता. त्याचं वागणं बोलणं सगळंच बदललं होत. म्हणजे यापुढे मी त्याला मॅन्युप्युलेट करू शकणार नाही हे माझ्या लक्षात आलं. त्याचा नूरच वेगळा होता, नेहमीसारखं गाणं नाही काही नाही. त्यांनी मला धमकी दिली. या गया असल्या विकृत लोकांच्यातच लहानाची मोठी झाली आहे. मंजिरी सारखी खुलचट आणि बावळेट लोक जेवढी मी बघितली आहेत ना, तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्ती दादासारखी महाबिलंदर आणि सणकी लोक बघितले. त्याच्या सगळ्या सवयी माहिती आहेत मला, म्हणूनच तुला सावध करत होते मी वेळोवेळी. ते ऐकलं नाहीस, स्वतःचीच अक्कल चालवायची सवय आहे ना तुला. नेत्रा पण आता मी काय करू सांग ना, प्लीज सांग, मला कळत नाहीये. मी काय सांगू, स्वतः स्वतःच्या हाताने खड्डा खणून ठेवलायस एवढा मोठा, माती सुद्धा तुलाच टाकावी लागली. सुहास बरोबर लग्न करून अमेरिकेला निघून गेली असतीस पण तेही नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवते, आता ते दादायला गंडवायचा विचारही करू नकोस.
पण काही कुत्री नुसती भुंकत नाही चावतात सुद्धा. दादा होळकर हा त्याच प्रकारचा रानटी कुत्रा आहे, सोडणार नाही तो. आता जर काही करायचंच असेल तर सत्यजित दादा किंवा सुहास या दोघांपैकी कोणाला तरी मॅनिप्युलेट करावं लागेल. परत एकदा